तुकडे तुकडे गाण्याखालचे कमेंट्स आम्ही वेचलेले आहेत, तुकडे तुकडे पाडले आहे प्रजक्ताची फुलं. सो याच्यावरती रिॲक्ट होता एक एक करून. विज्जूचं खूप जास्त प्रेम आहे. विज्जू म्हणतोय ना लाईक डिरेक्टर, ना लाईक प्रोड्युसर, ना लाईक ऍक्टर, तमाशा करून ठेवलाय. तमाशा नाही, आम्ही एक नंबर केला, एक नंबर केला, एक नंबर. आणि पण मला असं वाटतंय हा फार विज्जूच्या टोन मध्ये पण वाटतो. तर मिरचीच्या स्टुडिओ मध्ये सध्या आलेली आहे एक नंबर सुपर. स्वतःच नावात एक नंबर सुपर लावून टाकले आपलं. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये कोणी ऍडजेक्टिव्ह लावो अथवा न लावो, हे डिरेक्टर आहेत मिलिंद कवडे या फिल्मचे. त्याच्या बाजूला प्रथमेश आहे आणि आयली, आयली हिचं नाव आहे. आईला वेगळंच नाव आहे. त्याचबरोबर प्रणाली, अक्षता, सुमित, ऋषिकेश. ऋषिकेश कुठं कुठल्या मंदिरात जाऊन आला? आम्ही सुरुवातच दगडूशेठ हलवाई. अच्छा, ओके, बरं झालं. तुम्हाला आता आत्मबळाची खूप गरज पडते. कारण का ही जे इंटरव्ह्यू नाही करत मी इकडे, मी इकडे करत असतो. म्हणजे कुचकट टोमणे रोस्ट म्हणू शकतो. म्हणजे आज आता मला असं वाटतं पुण्यात आलं. हा, सो कुचकट टोमणे आहेत तुमच्याच, तुम्ही जे कर्म केलं त्याची. सो ते तुमच्या समोर मी वाचून दाखवणार आणि तुम्ही त्याच्यावरती त्वरित रिॲक्ट करायचंय. तुमच्याच ट्रेलर खालचे तुकडे तुकडे गाण्याखालचे कमेंट्स आम्ही वेचलेले आहेत, तुकडे तुकडे पाडले आहेत प्रजक्ताची फुलं. सो याच्यावरती रिॲक्ट होता एक एक करून. खास प्रथमेश्वर प्रेम आलेलं आहे ऋषिकेशला. तू म्हणतोय मी काय करेन. प्रथमेश परब हा एक उत्तम नट आहे, पण असे 65 सिनेमे करून तो स्वतःच्या करिअरला बीप मारून घेतोय. ए माझा मी बघतो ऋषिकेश बेटा माशाला पोहायला आणि उमेश तुझ्या तुकड्या तुकडे गाण्याच्या खाली कमेंट आले. प्रथमेश हिरोईन पुढे बालकामगार वाटत. या सिनेमाचं नाव जे आहे त्याला चुकलंय असं गणेश म्हणतोय. याचं नाव असायला पाहिजे होतं लस्ट हाईस्ट. लस्ट हाईस्ट, हाईस्ट, लस्ट हाईस्ट. छान आहे रे गणेश. थँक्स फॉर टायटल. आपला सिनेमा यश बनाय गणेश. थँक्यू. असल्या या चित्रपटातून आम्ही काय इन्स्पिरेशन घ्यावे असं शिल्पा म्हणते. इन्स्पिरेशन काय घ्यायचे, तिकीट घ्या आणि विज्जूचं खूप जास्त प्रेम आहे. विज्जू म्हणतोय ना लाईक डिरेक्टर, ना लाईक प्रोड्युसर, ना लाईक ऍक्टर, तमाशा करून ठेवलाय. तमाशा नाही, आम्ही एक नंबर केला, एक नंबर केला, एक नंबर. आणि पण मला असं वाटतंय हा फार विज्जूच्या टोन मध्ये पण वाटतंय. एक मिनिट, समीर म्हणतोय की सर्व पोरींना विकणी घातलेली आहे, पोरांना का नाही घातली? अरे काय प्रश्न आहे, काय प्रश्न आहे? मला त्याचा म्हणजे सहन करायचं का? इट्स नॉट युअर फॉल्ट. माझ्या टी शर्ट वर हे लिहिलेलं हेच खूप आहे. त्याच्या एक्सप्रेशन वरती मला दिसतंय सगळं. नको नको समीर, नको समीर, नको ठीक आहे. आम्ही समजू समीर. माझ्या समोर जात नाही ती इमेज आता. प्रथम यांचा तू व्हिडिओचा हेच टाक प्रथमेश मध्ये. मग कोणीच बघणार नाही, मग कदाचित समीर बघेल. अनिकेत म्हणतोय यापेक्षा टकाटक बरा होता. पण बघितलं यांनी असा वेडा उचलेल. अविनाश म्हणतोय मराठी इंडस्ट्रीला आल्ट बालाजी आणि उल्लू बनवायचं ठरवलं यांनी. नाही, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावर मी एकदम सिरियस उत्तर देईन. असं एकदम सिरियस आल्ट बालाजी आणि उल्लू नाही बनवणार आम्ही, एवढं नक्की प्रॉमिस करतो. याच्यात ना मराठी सिनेमाचा जे काय म्हणूया कंटेंट ओरिएंटेड सिनेमा करण्याचा जो काय म्हणूया आपण एक प्रकार आहे किंवा आपला इतिहास आहे कंटेंट आणण्याचा, सो ह्याच्यातनं सुद्धा आम्ही कंटेंट प्रेझेंट करण्याचाच प्रयत्न करतो. पुढे विश्वजित आपल्याला म्हणतो की तुमच्या ट्रेलरच्या खालच्या कमेंट सगळ्या आता ह्यालाच इंग्लिश मध्ये सॉफ्ट पॉर्न म्हणतात का? त्याला विचारायचं असं आहे का? त्याला विचारतोय आम्ही, त्याला विचारतोय असं असतं का सॉफ्ट पॉर्न? असं नसतं. बघितलंय का? मी तर बघितलं पण आहे. सॉफ्ट पॉर्न सॉफ्ट पॉर्न वगैरे आम्ही स्टार्टर वगैरे नाही. आमच्या सिनेमाला युए सर्टिफिकेट मिळालं. क्वालिफाईड लोकांनी युए सर्टिफिकेट दिलं. आणि युए सर्टिफिकेट गफलत करू नका.
ट्रेलर जो आहे तो सोशल मीडियाचा ट्रेलर आहे, इट इज अनसेन्सर्ड. पण सिनेमा हा यूएस सर्टिफाईड आहे, तुम्ही फॅमिली सोबत देखील बघू शकता. टिकटॉक वरच्या सगळ्या पोरी घेतले का हिरोईन म्हणून? माझा एक बिकिनी सीन आहे या फिल्म मध्ये. मला पाण्याचा फोबिया आहे आणि आम्ही जवळपास सहा सात पाण्यालाही झाल्यानंतर आम्ही 6 ते 7 तास मी पाण्यात होते. आम्ही शूट करत होतो पहिल्याच दिवशी, आयुष्यातला पहिला बिकिनी सीन. एकतर ते इमोशन्स, भीती, सगळं त्यात डायलॉग म्हणणं हे कोणीतरी टिकटॉक वाल्याने मला करून दाखवावं. एक गंभीर प्रश्न पुढे आलेला आहे माझ्या. निलेश पाटील म्हणतोय आणखी किती खाली जाणार? ऋषिकेश म्हणतोय अरे कुठं नेऊन कोण आहे तो म्हणतोय अरे कुठं ठेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा. मला एक कळत नाही भेंडी हे मला मराठी संस्कृती मराठी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय. मला एक गोष्ट कळत नाही, एका सिनेमाने तुमचं काय मराठी संस्कृती आणि काय मला त्याच्यात त्याच्यात असं आहे की त्याच्यात आम्ही चांगलाच कंटेंट प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. त्याच्यात काय वाईट? बरं, हे लोक जे म्हणतात ना मराठी संस्कृती आणि ह्यांचा व्हॉट्सअपवर 4 ग्रुप तरी त्याचे असतील त्याची मराठी संस्कृती, तर काय गपचूप केलं तर चांगलं, आम्ही पडद्यावर केलं तर वाईट. अरे ही पण कमेंट आहे, आपल्या पुरतं पर्सनल ठेवलं ठीक आहे, मोठ्या पडद्यावर का आणलं असं एक कमेंट आहे. आणि मराठी चित्रपट सृष्टी आणि संस्कृती बरबाद करणार हे लोक एवढेही पॉवरफुल नाहीत रे. आम्ही पॉवरफुल नसू दे एवढी कमकुवत नाही आहे, एवढी कमकुवत नाही आहे, काहीच नाही होणार. राजेंद्र इंगळे म्हणतात की भोजपुरी फिल्म चुकून मराठीत डब झालाय का? राजेंद्र इंगळे जास्त भोजपुरी सिनेमा बघतोस का? कमरिया लॉलीपॉप बघतोस का जास्त? म्हणून याचा इफेक्ट आहे, ते थोडे कमी बघत जा मग तुला कळेल बेटा. माय स्मार्ट किचन यांची कमेंट आहे, ते म्हणतात सेन्सर बोर्ड वाले कोरोना मध्ये मरून गेले होते. त्यांच्याच किचन मध्ये ते मेले असतील असं मला फार वाटतं. निषाद गोली वाडेकर यांनी गोळीबार केलाय, चीप, लेम, प्रिपोस्टरस. उत्तर मला मला अर्थ कळला. प्री प्रोडक्शन आता अजून युके एक्सेंट मध्ये त्याच्यामुळे अजून कळत नाही लक्षात हे मराठी सांग ना म्हणा. एक गंभीर प्रश्न आहे, नारायण शहाणे म्हणताय प्रथमेश भावा तू आपल्या जवान पिढीला काय हे मार्गदर्शन करतोयस? ते त्याचा आडनाव जसं आहे तसं तो कदाचित एक नंबर बघून शहाणा होईल. प्रथमेश परब चमडी मूवीजचा ब्रँड अम्बेसिडर बनलाय. प्रतीक मोहिते, प्रतीक आणि माझ्या भावाचं नाव आहे प्रतीक मोहिते आहे ना त्याचा शो. परब एक चांगला अभिनेता आहे पण असे चित्रपट करून तो आपल्या करिअरची आय हॅशटॅग ऊन घेतोय. करिअर वगैरे बरबाद होईल असं मला टकाटकच्या वेळेस पण लोक म्हणले होते. त्याच्यानंतर लोकांनी त्याचा रिझल्ट बघितला आणि एक नंबर मध्ये पण शेम लोकांना कळला. काय चांगला पिक्चर तो? अरे म्हणजे अरे तू डेंजर या म्हणजे तुला काय वाईट वाटते? असे पिक्चर मराठीमध्ये नकोत, घरातील सर्वांसमोर बघताना इश्य लाज वाटेल. मराठी मराठी सिनेमांना फॅमिली सिनेमा म्हणून जे हे केलंय ना ते आधी डोक्यात काढून टाका. मराठी सिनेमात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होऊ दे, लोकांना करू दे. ज्यावेळी चांगले सिनेमे येतात का नाही बघत? का नाही पांघरूणात असतात तेव्हा का नाही पाहिजे? तुम्ही कासव का नाही बघितला? तुम्ही संहिता का नाही बघितला? सुमित्रा भावे नॅशनल अवॉर्ड विनर सुमित्रा भावे आतापर्यंत 7-8 ग्रेट सिनेमे बनवले. सुवर्ण कमळ मिळालं. नालायकांना तुम्ही का नाही जाऊन त्यांचे सिनेमे बघितले थिएटर? त्यांचे शो पहिल्या शो मध्ये पहिल्या शो मध्ये का शोज का कॅन्सल होतात? पहिल्या शो मध्ये का पिक्चर पडते त्यांची? तुम्ही जाऊन ऐकून उत्तर देशात त्यांना द्यायचे नाहीये. चला मराठीत सेमीपॉन सिनेमे सुरू झालेले आहेत, चांगला धंदा होईल आता. फोनची बॅटरी आणि तुझा डेटा वाचवला.
एवढ्या कुचकट कमेंट्स कधीच नव्हते. एक नंबर सुपर नावाप्रमाणे सुपर कुचकट टोमणे तुम्हाला आले. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडलाच असेल. हा कॉन्फिडन्स पाहिजे. मला सांगितलं होतं आवडला वगैरे. आवडणारच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबचं बटन दाबा, घंटा घंटा वाजवा आणि तुम्ही खाली कमेंट करा एक नंबर सुपर.